ठाकरे म्हणतात मध्यावधी होणार राऊत म्हणतात मध्यावधी होणार आदित्य ठाकरे म्हणतात मध्यावधी होणार पण शरद पवार म्हणतात मला तशी शक्यता वाटत नाही बंड सत्ता सुनावणी निवडणूक आयोगाचा निर्णय पोटनिवडणुका हे सगळं चालूच असतं पण त्यासोबतच राज्यात मध्यावधीच्या चर्चा देखील चालू असतात अगदी शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मध्यावधीच्या चर्चा सुरू केल्या होत्या मात्र सरकार कोसळल्यानंतर मध्यावधीचं सर्वात पहिल्यांदा भाकीत केलेलं ते शरद पवारांनी त्यांनी आमदारांच्या बैठकीत मध्यावधी कधीही लागू शकतात कामाला लागा अशा सूचना शिंदे फडणवीस सरकार येताच केल्या होत्या सुप्रिया सुळेनी देखील प्रत्येक आमदार आपापल्या मतदारसंघात कामाला लागलाय यावरूनच तुम्ही ओळखा असं सांगितलं होतं पण सहा महिन्यातच शरद पवारांची भूमिका बदललेली दिसून येते बंडानंतर शरद पवारांनीच मध्यावधीच्या चर्चा सुरू केल्या होत्या आता मात्र ते मध्यावधीची शक्यता नाहीये असं बोलतायत आपण या व्हिडिओतनं शरद पवारांनी मध्यावधी निवडणुकीवरून आपला स्टँड का बदललाय हे तर पाहणारच आहोत पण सोबतच मध्यावधी म्हणजे काय मध्यावधी लागण्याची शक्यता महाराष्ट्रात कितपत आहे आणि मध्यावधी निवडणुका लागल्याच तर त्या नेमक्या कधी लागू शकतात त्याचा कोणाला फायदा होऊ शकतो हे देखील पाहणार आहोत नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ हा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये संपतोय त्यापूर्वी कधीही सरकार बरखास्त झालं तर होणाऱ्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका म्हटलं जाईल त्यानंतर निवडून येणारं सरकार पुन्हा नव्याने पाच वर्षांच्या काळासाठी स्थापन होईल आता आपल्या मूळ विषयाकडे येऊयात राज्यात सध्या मध्यावधी निवडणुका लागण्याचे चान्सेस आहेत का तर या चर्चा दोन हजार पासूनच चालू आहेत फक्त तसा दावा करणारे पक्ष बदलत आहेत जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा भाजपचे नेते महाविकास आघाडी सरकार कोसळणार आणि राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार अशा चर्चा करायचंय तर जेव्हापासून शिंदे फडणवीस यांचं सरकार सत्तेत आलंय तेव्हापासून ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचे नेते राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार असा दावा करताय मध्यावधी निवडणुका लागतील यासाठी वेगवेगळी कारणं देखील सध्याचे विरोधक देत असतात ठाकरे गटाकडून मध्यावधीसाठी दिलं जाणारं कारण आहे ते म्हणजे आमदारांची अपात्रता सोळा आमदार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून अपात्र ठरतील त्यामुळे सर्व चाळीस आमदारांच्या अपात्रतेचा विषय चर्चेत येईल या चाळीस आमदारांना पुन्हा निवडून यावं लागेल एक दीड वर्षांसाठी चाळीस आमदारांच्या निवडणुका घेण्यापेक्षा थेट मध्यावधी घेतल्या जातील असं ठाकरे गटाचे नेते दावे करत आहेत असाच दावा पाच सहा महिन्यांपूर्वी शरद पवार देखील करत होते आता मात्र मध्यावधीची शक्यता नाहीये असं ते बोलून दाखवत आहेत त्यामुळे मध्यावधीची शक्यता पाहण्यासाठी आपल्याला मध्यावधी झाल्याच तर कोणत्या पक्षाला फायदा आणि कोणत्या पक्षाला तोटा होऊ शकतो याचा देखील अंदाज घ्यायला लागतो सगळ्यात पहिल्यांदा बोलूयात ते ठाकरे गटाबद्दल ठाकरे गट पहिल्यापासूनच मध्यावधी निवडणुकांची बाजू रेटत शिवसेना फुटली मुख्यमंत्री पद गेलं पक्ष गेला त्यामुळे लोकांची सहानुभूती कॅप्चर करण्यासाठी तात्काळ निवडणुका होऊन देण्याच्या मतात ठाकरे गट आहे निवडणुका झाल्या तर सहानुभूतीचा फायदा घेऊन आपल्याला कमाल लाभ घेता येईल असा अंदाज ठाकरे गट बांधत असल्यानंच त्यांचा मध्यावधी निवडणुकांवरती सध्या जोर आहे दुसरा नंबर लागतो तो, तो राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीचे प्रमुख नेते बंडानंतर मध्यावधीवर जोर देत होते आमदारांच्या बैठकांमध्ये कामाला लागण्याचा आदेश देखील त्यांनी दिल्याच्या बातम्या आल्या होत्या आता मात्र उद्धव ठाकरेंच्या मध्यावधीच्या भूमिकेवरून त्यांनी घुमजाव केलाय मध्यावधीची शक्यता नाहीये असंही ते बोलत आहेत कदाचित यामध्ये शरद पवारांना सरकार स्थापनेची दुसरी शक्यता दिसत असावी असं बोललं जात आहे चुकून जर सोळा आमदार अपात्र झालेच तर सरकार स्थापनेसाठी दावा ठेवणं मग तो महाविकास आघाडीचं सरकार असो किंवा भाजपसोबत दोन हजार चौदाच्या सूत्रानुसार बाहेरून पाठिंब्याची असो जर सर्वोच्च न्यायालयाने शिंदेच्या बाजूनेच निर्णय दिला तर मात्र लोकसभेच्या सोबत निवडणुका होऊ न देण्यावर शरद पवारांचा भर असू शकतो शरद पवारांची बदललेली भूमिका तपासायची झाली तर निवडणुकांचा काळ हे महत्वाचं कारण आपल्याला दिसतं सहा महिन्यांपूर्वी शरद पवार मध्यावधीची भूमिका मांडत होते कारण या निवडणुका झाल्या असत्या तर सध्याच्या काळात किंवा महानगरपालिकांसोबत एप्रिल मे दोन हजार तेवीस मध्ये त्या पार पडल्या असत्या कर्नाटकच्या सोबत महाराष्ट्र विधानसभा घेण्याचा पर्याय निवडणूक आयोगाने स्वीकारला असता पण मधल्या काळात गुजरातमध्ये भाजपला विक्रमी बहुमत मिळाले आता जर मध्यावधीला जोर दिला तर राष्ट्रपती राजवट लावून या निवडणुका थेट पुढच्या वर्षी लोकसभेच्या सोबत घेण्याचा विचार भाजप करू शकत मोदींची लोकप्रियता केंद्रात मोदींना मत देण्याचा मतदारांचा कल पाहता शरद पवारांचा कल हा लोकसभेसोबत विधानसभा असा राहणार नाही कदाचित टाइमिंग हे गणित साध्य करता येणं अशक्य दिसत असल्यानंच शरद पवारांनी मध्यावधी निवडणुकांवरून आपली भूमिका बदलली असावी आता तिसऱ्या नंबरवर येतात ते भाजप आणि शिंदेंची शिवसेना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून पुढचे अंदाज बांधण्याकडे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा कल असू शकतो सत्तेत आल्यापासून फडणवीस आणि शिंदेंनी प्रचंड आक्रमकपणे निर्णय घेतलेत या निर्णयामधले बहुतांश निर्णय हे लोकप्रिय याच कॅटेगरीतले येतात गोविंदांना आरक्षण औरंगाबाद उस्मानाबाद नामांतर ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा मोफत प्रवास असे निर्णय घेतल्यानंतरच भाजप आणि शिंदेगड देखील मध्यावधीच्या तयारीत असू शकतो अशा चर्चा सुरू झाल्या होत्या काही दिवसांपूर्वी अमित शहाचा महाराष्ट्र दौरा झाला या दौऱ्यामध्ये कोल्हापूरमध्ये भाषण करताना अमित शहानी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठेचाळीस जागा जिंकू असं विधान केलेलं या विधानाचा अर्थ लावायचा झाला तर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातच विधानसभा पार पडतील आणि ते लोकसभेसोबत होतील अशी शक्यता व्यक्त केली जाते सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जर शिंदेच्या विरोधात लागला तर राष्ट्रपती राजवट लावणं आणि लोकसभेसोबत निवडणुका घेणं किंवा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागला तर दोन हजार चोवीसच्या एप्रिलपर्यंत लोकप्रिय कामांची पूर्तता करून लोकसभेसोबत विधानसभेला सामोरं जाणं हे दोन पर्याय भाजप आणि शिंदेंची शिवसेना समोर ठेवून असल्याचं सध्या बोललं जात आहे मध्यावधीसाठी होणाऱ्या चर्चा आणि त्यामध्ये कोणत्या पक्षाला कोणता फायदा होऊ शकतो याचा अंदाज लावताना ठाकरे गट का उत्सुक आहे शिंदे फडणवीस मध्यावधीवरून का शांत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार सध्या का विरोध करतायत याचा अंदाज तुम्हाला आता या मुद्द्यांवरून आलाच असेल पण अशा चर्चा मुद्दाम देखील घडवल्या जातात सत्ता संघर्षाची सुनावणी अंतिम टप्प्यात आल्यानंतर ठाकरे गटाकडून मध्यावधीच्या चा चर्चा चालू झालेल्या सरकार स्थापन होऊन आता आठ महिने होत आलेत अडीच वर्षांचा सरकारचा कार्यकाळ असणार आहे त्यापैकी आठ महिने झाले तरी अजूनही ना सत्ता संघर्षाची सुनावणी झालीय ना मंत्रिमंडळ विस्तार झालाय पण यापैकी एकनाथ शिंदेसोबत असणाऱ्या आमदारांना टिकून ठेवणारी एकमेव चांगली गोष्ट झाली आहे ती म्हणजे शिवसेना या पक्षावर शिंदे गटाचा दावा मान्य करण्यात आलाय अशा वेळी मानसिक पातळ्यांवर शिंदे गटाचा कॉन्फिडन्स तोडण्याचं काम ठाकरे गटाकडून चालू आहे फक्त एकनाथ शिंदेसोबत असणाऱ्या आमदारांना इन्सिक्युअर करण्याची एक रणनीती म्हणून सध्या तरी या मध्यावधींच्या चर्चांकडे पाहता येईल कदाचित या संपूर्ण राजकारणाची जाणीव शरद पवारांना असल्यानेच मध्यावधीवरून शरद पवारांनी सहा महिन्यात आपली भूमिका बदललेली असू शकते तुम्हाला काय वाटतं राज्यामध्ये खरंच मध्यावधी निवडणुका होतील का आणि जर मध्यावधी निवडणुका झाल्या तर त्याचा फायदा नेमका कोणत्या पक्षाला होईल तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि यांसारख्या राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका